कहाणी चकचकीत रस्त्यांची, कहाणी पाण्याच्या उपलब्धतेची, कहाणी ग्रामस्थांच्या समाधानाची आणि कहाणी गावाच्या विकासाची। खेडगाव खुर्द हे आहे भडगाव तालुक्यातील खेडगाव खुर्द हे गाव। खेडगाव खुर्द या गावाला खेडगाव लहान असं देखील म्हणतात। या आपल्या लहानशा गावाला सर्व सुखसोयींनी समृद्ध करण्याच्या दिशेनं विकास कामाची समर्थ साथ लाभते ती सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारे आपले लोकप्रिय आमदार किशोराप्पा पाटील यांची। कार्यसम्राट आमदार किशोराप्पा पाटील यांच्या माध्यमातून गावात अनेक विकासाची कामं झाली आहेत। गावात विकासाची कामं यायची असतील तर रस्ता दुरुस्तीचं काम हाती घेणं आवश्यक आहे। या विचारातून आमदार किशोराप्पा पाटील यांच्या माध्यमातून नाबार्ड 21 अंतर्गत 69,83,000 रुपये निधीद्वारे जामदा खेडगाव जुआरडी या प्रमुख जिल्हा मार्गाचं मजबूतीकरण आणि डांबरीकरणाचं काम प्रगतीपथावर आहे। मूलभूत सुविधा 25-15 माध्यमातून 2016 आणि 2017 साली गावांतर्गत काँक्रिटीकरण करण्यात आलंय, तर याच योजनेच्या माध्यमातून 2018 आणि 2019 अंतर्गत भिल्ल वस्तीत रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी 5 लाख रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे। विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून गावातील लोक एकत्र यावीत, समाज विधायक कार्य घडावेत या उद्देशानं प्रत्येक गावामध्ये एका हॉलची आवश्यकता असते। ही गरज लक्षात घेत आमदार किशोराप्पा पाटील यांच्या माध्यमातून खेडगाव लहान या गावात खुल्या सभागृहाचं बांधकाम करण्यात येणार आहे। यासाठी 5 लाख रुपये निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे। आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्याला अत्याधुनिक ज्ञान प्राप्त व्हावं या उद्देशानं आमदार निधीतील 23,000 रुपये निधीतून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस 40 इंची LED संचचा पुरवठा करण्यात येणार आहे। पाणी हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा आणि गावासाठी अत्यंत महत्वाचा विषय। आमदार किशोराप्पा पाटील यांच्या प्रयत्नातून जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून कृषी आणि सिंचनाची अनेक महत्वाची कामं झाली आहेत। 2015 आणि 2016 साली 8,14,000 रुपयाच्या माध्यमातून नाला खोलीकरणाची 2 कामं झाली आहेत, तर 7,21,000 रुपयाच्या माध्यमातून 2 साखळी सिमेंट बांध बांधण्यात आले। 51,000 रुपये निधीतून गाळ काढणे आणि तुटफूट दुरुस्तीचं काम करण्यात आले, तर 11,71,000 रुपयाच्या माध्यमातून लघुसिंचन विभागाअंतर्गत नवीन साठवण बंधारा बांधण्यात आलाय। 9,15,000 रुपये माध्यमातून पांझर तलावातील गाळ काढण्याचं काम देखील किशोराप्पा यांच्या प्रयत्नातून करण्यात आलंय। मी या मागच्या 4-5 वर्षामध्ये जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून 100% गावांना जलयुक्त शिवारामध्ये इन्क्लूड करून त्यांचा समावेश करून आणि प्रत्येक गावामध्ये किमान 50 लाख 60 लाख 1 कोटीपर्यंतची जलयुक्त शिवाराची कामं करून माझ्या शेतात पडणारं एक एक थेंब पाणी मला शेतातच कसं अडवता येईल, या माध्यमातून आपण शेतात पडणारं पाणी हे शेतात जिरून आपली भूजल पातळी कशी वाढवता येईल हा प्रयत्न करत असताना आज मला त्याच्यामध्ये यश आलेलं आहे। आज 100% पाणी आपल्या प्रत्येक शेतकरी बांधवाच्या शेतामध्ये जिरून आपली भूजल पातळीवरती येण्यासाठी प्रचंड अशी मदत या ठिकाणी होते आहे। नाविन्यपूर्ण योजनेच्या माध्यमातून 26,000 रुपये निधीद्वारे खेडगाव इथं 2 गावहाळ बांधण्यात आले आहेत। गावातील नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी आणि समृद्धीसाठी सदैव प्रयत्नशील असलेले शिवसेनेचे आपले आमदार किशोराप्पा पाटील यांच्या माध्यमातून आपल्या गावासह पाचोरा भडगाव तालुक्यातील
सर्व गावांचा सर्वांगीण विकास होईल याचा ग्रामस्थांना विश्वास आहे, आणि हा विश्वास शिवसेना आणि आमदार किशोराप्पा पाटील नक्कीच सार्थ करतील. चला गावाचा विचार करूया विश्वासातून विकासाकडे.